बदलापूर अत्याचार प्रकरणाची हायकोर्टानं आता दखल घेतली आहे. सुमोटो अंतर्गत याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या संदर्भात आता आक्रमक पवित्रा घेतलाय. आज संपूर्ण राज्यभर काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या या प्रकरणाची SIT मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली जाते. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तर बदलापूरमध्ये ही जी अत्याचाराची घटना घडली त्याच्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे. पश्चिम बंगाल, UP, बिहारनंतर महाराष्ट्र महिलांवर अत्याचार ही लाजिरवाणी बाब आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय आणि तशी एक्सपोज त्यांनी केलेली आहे. आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं. न्याय प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि न्याय हा पोलीस आणि यंत्रणेचा गुलाम नाही असं देखील राहुल गांधी म्हणतात. सरकार, राजकीय पक्ष आणि नागरिक म्हणून याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे असं देखील राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटलंय. तर महिला सुरक्षेवर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे असंही त्यांनी नमूद केलंय. एक्सपोस्टमध्ये राहुल गांधी नेमका काय म्हणतायत बघूया. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर महाराष्ट्रात सुद्धा मुलींवर होणारे अत्याचार ही लाजिरवाणी बाब आहे. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करणं गरजेचं झालंय. बदलापुरात 2 चिमुकल्यांवरील अत्याचाराविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार, राजकीय पक्ष, नागरिक म्हणून काय करता येईल याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या मनमानीवर न्याय अवलंबून राहू शकत नाही. प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. स्वप्नील, आपण बघितलं बदलापूरमध्ये हा जो सगळा प्रकार घडला त्याची आता हायकोर्टानं दखल तर घेतली, आज सुनावणीसुद्धा या संदर्भात होईल आणि राहुल गांधी सुद्धा दुसरीकडे संताप व्यक्त करतात. आत्ता सध्या बदलापूरमधलं नेमकं वातावरण काय, या प्रकरणावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत? त्यानंतर रात्री बदलापूरची परिस्थिती अजून वातावरण खराब होऊ नये म्हणून 20 तारखेच्या दिवशी रात्री 12 वाजेपासून बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा तसेच वायफाय सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र काल जसं बघितलं की दुकानदार येऊन गेले, त्यांनी मागणी केली, आपण मात्र बोलत असलो ते कधीतरी सगळं झाल्यानंतर कुठंतरी परिस्थिती आता सुरळीत आहे. त्यामुळे रात्री 12 वाजता म्हणजे 24 तासानंतर बदलापूर घरातील शहरातील जी इंटरनेट सेवा आहे तसेच वायफाय सेवा ही पूर्ण पदावर आलेली आहे, चालू करण्यात आलेली आहे. तसेच आज शाळेत आज देखील शाळा तसेच महाविद्यालय सुरू करण्यात आलं आहे. मात्र परिस्थिती पूर्ण तिथलं वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडनं शाळेजवळ परिसर आहे तसं रेल्वे स्टेशन जवळ परिसर आहे किंवा बदलापूर शहराचे अनेक जे चौक आहेत त्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावणार नाही, कारण पुन्हा तशी परिस्थिती घडू नये किंवा तसं ते वातावरण खराब होऊ नये त्यासाठी पोलिसांकडनं त्यामुळे विशेष दखल घेण्यात आलेली आहे. अगदी निश्चित. स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.